मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशी लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. डॉक्टरला रुग्णालयात उपचार न मिळाल्याने उपचाराअभावी डॉक्टराचा मृत्यू. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असल्याने अन्य आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास खाजगी रुग्णालय नकार देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशातच यवतमाळ शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर शेख मुस्ताक शेख यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर खाजगी रुग्णालयामध्ये वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरवासियांकडून संताप व्यक्त केला जात असून डॉक्टर शेख मुस्ताक शेख खलील यांचे पुष्पकुंज सोसायटीत निवासस्थान असून त्या ठिकाणी शिफा हॉस्पिटल आहे. पहाटे 3 सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी कुटुंबियांना सांगितले आणि हॉस्पिटलमधील मदतनीस कुटुंबियांना घेऊन नजीकच्याच नामांकित क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. परंतु प्रवेशद्वारावर त्यांना रुग्णालयात सर्दी, ताप, खोकला ही कोरोनाविषयक लक्षणे असलेले रुग्ण घेतले जात नाहीत असे सांगण्यात आले. प्रथम कोरोनाची तपासणी करून या असेही सांगण्यात आले. आपण डॉक्टर असल्याचे सांगितल्यानंतर देखील उपस्थित परिचारिकेने वरिष्ठांना विचारपूस केली जाईल असे सांगितले. यात वेळ जात असल्याने डॉक्टर शहा यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. या ठिकाणी देखील रुग्णावर तातडीने उपचार होण्याची स्थिती दिसून आली नाही. त्यामुळे डॉक्टर शेख हे जिल्हा रुग्णालयाकडे निघाले. याच कालावधीत त्यांची प्रकृती ढासळली. जिल्हा रुग्णालयात तपासणी करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कोरोनाच्या दहशतीमुळे खाजगी रुग्णालयांमध्ये प्रचंड काळजी बाळगली जात आहे. कोरोना सदृश्य असलेल्या रुग्णांना तात्काळ दाखल करून घेता येत नाही अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. यात आता डॉक्टर शेख या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्याला देखील हृदयघातानंतर उपचारासाठी रुग्णालयामध्ये भटकंती करावी लागल्याची बाब समोर आल्याने सामान्य नागरिकांना कोणाला दाद मागावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. फसकाटे बाबा घबराट होने की और किसी ने बहुत ज़्यादा इस वजह से उनको पूछा मैंने, उससे ही पूछा तो बोले मुझे क्रिटिकल लेकर चलो. तो मैं क्रिटिकल लेकर गई थी वहाँ पर. वो गार्ड्स उन्होंने अंदर नहीं जाने दिया. फिर एक सिस्टर आए और वो बोले कि इनको थोड़ा फसका खांसी टाइप लग रहा है तो आप यहाँ नहीं सरकारी में निकल गए. फिर वहाँ से अब हम सोचे सरकारी से तो शाह के पास चल गए. फिर शाह क्या लेकर गए शाह के यहाँ पर भी नहीं उठे. वो अटेंडेंट को मैंने बोला डॉक्टर शेख है उठा वहाँ जाकर. वो बोले आपने फ़ोन नहीं किया. मैंने फ़ोन किया सर नहीं उठा रहे हैं. तो सर ने फ़ोन ही नहीं उठा रहे तो मैं कुछ नहीं कर सकता. बोलते वो अंदर चला गया. फिर उसने कुछ भी रिस्पॉन्स नहीं दिया. हमने तुरंत फिर वो एम्बुलेंस आगे की उसमें डालकर हम सरकारी हॉस्पिटल में आ गए. तब तक उनकी डेथ हो चुकी थी. गेलो तेव्हा त्यांना सांगितलं आहे डॉक्टर एमडी आहे म्हटलं, मुस्ताक शेख आहे म्हटलं. तो फक्त तुमच्या डॉक्टरला तेवढं तरी सांगून द्या म्हटलं की मुस्ताक शेख आलेले आहे म्हटलं. त्याने डायरेक्ट सांगितलं मी सर्दी खोकल्याचे पेशंट आम्ही घेतच नाही म्हणे. आम्ही म्हटलं सर्दी खोकला आहेच नाही म्हटलं त्यांना. डॉक्टर साहेब स्वतः सांगले की म्हणे मला सर्दी खोकला आल्यावर छातीत भरल्यासारखं होत आहे म्हणे, चेस्ट पेन होत आहे म्हणे. पण तरी ती म्हणे आम्ही पेशंटच घेत नाही. तुम्ही इथून सरकारी सरासर दवाखाने घेऊन झाले म्हणे. मी म्हटलं तुम्ही सिस्टरला तर बोलावा म्हटलं की थर्मामीटर घेऊन आले. तिला म्हटलं कमीत कमी थर्मामीटरला टेम्परेचर पहा म्हटलं, पल्स पहा म्हटलं, ऑक्सिजन पहा म्हटलं. लागल्यानंतर आम्ही जातो म्हटलं इथे म्हटलं. पण ती ऐकायलाच खाली नाही, बोलायला खाली नाही, काहीच नाही. होमगार्ड बोलायला खाली नाही, काही वेळेस ट्रीटमेंट नाही, काहीच नाही, ठीक नाही. चेक सर स्वतःच म्हणाले तिला मला म्हणे गुदमरल्यासारखं होत आहे म्हणे, त्रास सहज गेला त्रास करणे चेस्ट पेन होत आहे म्हणे. पण ती ऐकायला खालीच नाही काही. समजा जर तिथेच जर त्यांनी पहिले चालू केलं स्टाफमध्ये घेऊन घेतलं असतं
बर आपण दवाखान्यात फिट जास्त चांगलं असं धक्का धुक्की देणं असं पंधरा जण धक्का धुकी जाणं आपण तेवढे शक्य नाही करत ना। जनरल माणूस असता तर धक्का डुकल करून आतमध्ये तरी घुसून गेला असता। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेविंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा।